धुळे शहरातील विश्वकर्मा नगर येथील महादेव व गणपती मंदिराच्या गेटचे कुलूप कोंडा तोडून मंदिरातून चोरांनी पितळी मोठा घंटा, पितळी धातूची समई, पितळी आरती आणि मंदिरातील दांडपेटी 13,500 रुपये चोरून नेले होते. मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. अशातच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शाबीर सईद या संशयितास पकडून आणले. येथे या चोराला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने मंदिरातून चोरलेल्या घंटा, पितळी आरती, पितळी समया असा मुद्देमाल काढून दिला. पोलीस या चोरांकडून आणखी केलेल्या गुन्ह्याची माहिती घेत आहेत. एक्सप्रेस वन न्यूजसाठी धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट. दिनांक 27/4/2021 रोजी सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास धुळे शहरातील विश्वकर्मा नगर येथील गणपती इच्छापूर्ती मंदिर येथे अज्ञात आरोपितांनी मंदिराचे गेट कुलूप कोंडा तोडून मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिरामधून पितळी मोठी घंटा, पितळी लहान घंटा, दोन समई, पितळी समई व आरतीसाठी लागणारे ताट तसेच लाकडी दानपेटी असे चोरून नेलेले होते. सदर मुद्देमालाचं रक्कम असं 13,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला होता. त्यावरून चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्ध 84/21 IPC 454/386 गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना माहिती मिळाली की गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शाबीर सय्यद राहणार अंबिकानगर याने केलेला असून तो सध्या वर्जय रोड येथील कबीरगंज येथील मोकळ्या मैदानात बसलेला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच पोलीस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी यांना रवाना केले. सदर पोलीस अधिकारी कर्मचारी जवळ येण्याचे चावूल लागताच सदर आरोपी हा पळून जाऊ लागला. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना ताब्यात घेऊन त्यांनी त्यांचे नावगाव विचारले असं त्याने त्याचे नाव शाबीर अली नियाकत अली सय्यद 42 वर्ष राहणार अंबिकानगर पत्रेवाली मंचजवळ धुळे असे असल्याचे सांगितले. त्यास विचारपूस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिलेली आहे. तर सदर गुन्ह्यात आरोपी त्याने चोरलेल्या मुद्देमालापैकी 5 किलो पितळी घंटा, 1 किलो वजनाची पितळी लहान घंटा, 2 पितळी समया, पितळी धातूची पंचारती व 1 लाकडी दानपेटी असा 10,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पचन बच्चा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर पिंगळे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील, ओसई राऊत, ओसई दिखले, प्रोबेशनरी ओसई चौरे, पोलीस हवालदार कैलास वाघ, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल चेतन झोलेकर, हेमंत पवार, संदीप वाघ, सोमनाथ चौरे अशांनी मिळून केलेले आहे.